सांगली विधानसभा क्षेत्रातील इनामधामणी गावातील 120 कार्यकर्त्यांनी केला युवा सेनेत प्रवेश. सांगली विधानसभा क्षेत्रातील इनामधामणी गावातील 120 कार्यकर्त्यांनी भरत कुमार पाटील आणि महेश पाटील यांच्या नेतृत्वात युवा सेनेत प्रवेश केला. सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या युवा सेना जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांच्या नेतृत्वात चांगले काम करण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला. यापुढे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती सोसायटी आणि इतर प्रत्येक स्थानिक निवडणुकींमध्ये मोठ्या ताकदीने शिवसेना युवा सेना महिला आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभे करणार असा संकल्प व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक बजरंगभाऊ पाटील, उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर, सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख नानासाहेब शिंदे, कुपवाड शहर प्रमुख रुपेश मोकाशी, शहर प्रमुख अमोल पाटील, युवा सेना संघटक सनत पाटील, शाखा प्रमुख सूरज पवार, इनामधामणी ग्रामपंचायत सदस्य अशोक कलमे, महावीर श पाटील, महेश पाटील, किरण कांबळे, विशाल कोळी, रोहन कोळी, किशोर कोळी यांच्यासह इनामधामणी गावातील युवक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.